नमस्कार मंडळी, मी प्रियंका कुकवित प्रियंका मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी आपल्या रोजच्या उपयोगात येणाऱ्या काही महत्त्वाच्या किचन टिप्स सांगणार आहे. तर चला मग वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. नंबर 1, जर तुमच्या शरीराचा कोणताही भाग भाजला असेल किंवा स्वयंपाक करताना चटका बसला असेल तर त्यावर ताबडतोब कोलगेट लावल्याने भाजलेल्या भागावर फोड येत नाही आणि जळजळ लगेच थांबते. टिप नंबर 2, लाकडी वस्तूमध्ये खूप झुरळ असतात म्हणून चवरंगपाट 1 अशा वस्तू दर 15 दिवसांनी उन्हात ठेवाव्यात. त्यामुळे झुरळ होणार नाहीत. किंवा लाकडी वस्तूंना मोहरीचे तेल लावून ठेवा, मोहरीच्या तेलामुळे देखील झुरळ होणार नाहीत. टिप नंबर 3, हिरव्या पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना धुवून ठेवू नका. धुवून ठेवल्याने त्या लवकर खराब होतात. जेव्हा तुम्हाला भाजी बनवायची असेल त्यावेळेसच धुवा. सोल कढीमध्ये नारळाचा रस ओतल्यावर कढी सतत ढवळत राहावे व बारीक उकळी आल्यावर लगेचच गॅस बंद करावा. म्हणजे कढी जाड व मिळून येते तशीच सतत ढवळत ढवळी आणि तर नारळाचा रस फुटून कढी चौथा पाणी होईल. टिप नंबर 24, साबुदाणा खिचडी बनवताना सोपी असली तरी मनासारखे जमले नाही तर मात्र आपला मूड बिघडतो हे सत्य आहे. टिप नंबर 5, उपवासाचे बरेच पदार्थ बनविण्यात शेकडणे वापरत शेंगदाणे तळून न घेता तव्यावर किंवा कढईतच हलकं सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. असे केल्याने साबुदाण्याच्या खिचडी किंवा साबुदाण्याच्या वडे किंवा इतर पदार्थामध्ये तेल कमी लागेल. टिप नंबर 6, साबुदाणा खिचडीसोबत घरगुती दही किंवा चटणी सर्व करू शकता. टिप नंबर 7, उपवासाची कोशिंबीर बनविण्यासाठी त्यामध्ये काकडी किसून टाकावी. तसेच 1-2 चमचे शेंगदाण्याचे कूट टाकावे, मीठ टाकावे आणि सर्व मिश्रण करून मस्त गरम गरम साबुदाण्यासोबत उपवासाचे कोशिंबीर खावी. टिप नंबर 9, ताकामध्ये 1 चमचा ओवा टाकून त्याचे सेवन केल्याने मूळ व्याध बरा होतो. टिप नंबर 9, मेथीचे लाडू मेथीचे उसळ खाल्ल्यास शौचालय साफ होते. टिप नंबर 10, जास्त थंड पाणी पिल्याने दात लवकर खराब होतात. टिप नंबर 11, लसणाची चटणी बनवताना त्यात थोडे तीळ आणि शेंगदाणा टाका, यामुळे चटणी छान बनते. टिप नंबर 22, कपड्यावरील शाईचे डाग अजिबात निघत नसेल तर थोडा वेळ रडू किंवा कोलगेट लक्षात ठेवून ठेवा, डाग निघून जातात. टिप नंबर 11-13, पुदिना वाळवून पूड करून ठेवल्यास दहीवड्यात उपयोगी पडते. टिप नंबर 14, ज्या भांड्यात अंडी फेटून झाल्यावर ते भांडे प्रथम पाण्याने स्वच्छ धुवा व नंतर त्यामध्ये लिंबू घासून ठेवा. त्या भांड्याला वास येणार नाही. टिप नंबर 15, पनीर जर कडक झाले असेल तर ते 10 मिनिटे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवा. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला वरील टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.